मुंबईत मराठी माणसाची पुन्हा गळचेपी पाहायला मिळतीय. आर्य गोल्ड कंपनीला मराठी मॅनेजर नकोय अशी चर्चा आहे, कारण मॅनेजर पदाकरता अमराठी हवा असल्याची जाहिरात देण्यात आलेली आहे. आर्य गोल्ड कंपनीची संतापजनक जाहिरात आपण पाहतोय. काय म्हटलंय जाहिरातीत आपण बघूया. नॉन महाराष्ट्रीयन ओनली मेल कॅन्डिडेट नॉन महाराष्ट्रीयन असं लिहिण्यात आलेलं आहे जॉब डिस्क्रिप्शन मध्ये. या घडीची महत्वाची बातमी, पुन्हा मुंबईत मराठी माणसाची ही गळचेपी आपण पाहतोय. आर्य गोल्ड कंपनीला मॅनेजर हवाय, पण तो सुद्धा नॉन महाराष्ट्रीयन. महाराष्ट्रात कंपनी, मुंबईत कंपनी आणि मॅनेजर मात्र नॉन महाराष्ट्रीयन हवाय असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या सगळ्याविषयी बोलण्याकरता मनसे नेते अमय खोपकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. महाराष्ट्रात कंपनी, मुंबईत कंपनी आणि मॅनेजर हवाय नॉन महाराष्ट्रीयन आर्य गोल्ड कंपनीला. आर्य गोल्ड कंपनीच्या व्यवस्थापकांना येत्या काही तासांमध्ये याचं उत्तर मिळेल. महाराष्ट्रामध्ये राहून, मुंबईत राहून मराठी द्वेषी वागण्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीही सहन करणार नाही आणि अशा लोकांच्या कानाखाली आवाजच निघणार. प्रशासनाला, शासनाला जे काही गुन्हे आमच्या दाखल करायचे ते करावे, पण महाराष्ट्रामध्ये राहून मराठी माणसाबद्दल किंवा मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याबद्दल त्याच्या कानाखाली आवाजच निघणार. अमयजी, मुळात वारंवार या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करत असतो, मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो, पण तरी देखील महाराष्ट्रात राहून मुंबईत ही कंपनी सुरू करून अशी ॲड देण्याची हिंमतच कशी होते, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ना. आपण त्यांना धडा शिकू, मनसेच्या वतीनं धडा शिकवला जाईल, पुन्हा ही जाहिरात बदलली जाईल या सगळ्या गोष्टी, पण मुळात ती हिंमतच कशी होते हा एक मुद्दा उपस्थित होतोय वारंवार. नाही, माझाही तोच मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीच्या विरोधात बोलण्याची किंवा वागण्याची हिंमतच कशी होते. जरा सरकारने आणि प्रशासनाने याच्यावर ठोस निर्णय घ्यायला पाहिजे आणि या लोकांवर कारवाई करायला पाहिजे की मराठीचा द्वेष हा महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. चालते वा महाराष्ट्रात, नाही तर काही इथे राहून तुम्हाला मराठी माणसं नको असतील ना तर इकडनं चालते वा. आणि तुम्हाला येत्या तासामध्ये कळेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यावर नक्की कारवाई करेल, पण प्रशासनाकडनं देखील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अगदी धन्यवाद कोपकरजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.